रो हाऊस फक्त 11 लाखांमध्ये खरेदी करा सोबत एक गुंठा प्लॉट आणि व्हिडिओ संपूर्ण 11 लाखात यवत मध्ये तुमच्यासाठी रो हाऊस आणलेले आहे. अहो 11 लाखांमध्ये तुमच्यासाठी रो हाऊस आणलेलं आहे. यवत मध्ये असणार आहे, पुण्यापासून फक्त 38 किलोमीटर असणार आहे. बँकेचे लोन सुद्धा होणार आहे, ते पण 11 लाखांमध्ये आहे. सोबत 1000 स्क्वेअर फीटचे प्लॉट असणार आहे आणि लगेच ताबडतोब तुम्हाला 500 स्क्वेअर फीटचे बांधकाम करून भेटणारे. हे रो हाऊस फक्त 11 लाखांमध्ये आहे, ते पण अहो कुठं, अहो यवत मध्येच आहे आणि पुण्याच्या फक्त 38 किलोमीटरच आहे. शाळा, कॉलेजेस, रेल्वे स्टेशन, लाईट, पाणी, रस्ता, सगळं काही फॅसिलिटी इथं भेटणार आहे. पण त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, माहिती घ्यायची आहे. नंबर आपल्याला दिसतो तर कॉल करायचं आहे, व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण व्हिडिओ बघायला पाहिजे, माहिती संपूर्ण ऐकायला पाहिजे, तवाच अलकरा मंडळी आणि सांगायचं की आम्हाला यवत मध्येच पाहिजे 1000 स्क्वेअर फीटची जागेवर बांधलेले नवीन रो हाऊस फक्त 11 लाखांमध्ये. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आज तुमच्यासाठी यवत मध्ये फक्त 11 लाखांमध्ये हे नवीन बांधकाम करून देणारे रो हाऊस आणलेले आहे. करून देणारे म्हणजे अहो करून देऊ तुम्हाला हे रो हाऊसचे बांधकाम. आणि बघायला गेलं सगळ्यात कमी बजेटचे, तुम्ही कुठं पण जावा आणि कुठं पण कोणाला पण विचारा की 11 लाखांमध्ये 1000 स्क्वेअर फीटचे प्लॉट म्हणजे एक गुंठा प्लॉट आणि 500 स्क्वेअर फीटचं बांधकाम आम्हाला करून द्या, पण कोणच देणार नाही हे लक्षामध्ये ठेवावे. नाहीतर तुम्ही बोलणार की काहीतरी फेक बोलत असेल. बरोबर ना, थोडेफार शब्द इथं तिथं चुकतात, पण माफ करा, समजून घ्या. पण आज तुमच्यासाठी फक्त 11 लाखांमध्ये हे नवीन रो हाऊस आणलेले आहे. एवढंच बोलायचं का, अजून ऐकायचं नाही का? अहो ऐकायची पण तयारी प्लीज ठेवा ना, असं मला लोक बोलतात फोनवर. पण मी त्यांना एकच बोलत असतो की ताई दादा, अहो व्हिडिओ मध्ये एक एक माहिती दिलेली आहे. तुम्ही नुसतं व्हिडिओचा शीर्षक बघितलं म्हणजे टायटल बघितला, बोर्ड बघितला, पण व्हिडिओ मध्ये जो माणूस 7-8 मिनिटापर्यंत बोलला, हा 8 मिनिटावरून एक आठवलं मला की आज सकाळी एक कॉल आलं होत, ते बाबा काय बोलत होते माहिती का? अहो शेठ, तुम्ही लयच लांब व्हिडिओ बनवतात, कंटाळा येतो आम्हाला बघायला. मंडळी, अजूनपर्यंत रो हाऊसची माहिती भेटली तुम्हाला? फक्त एवढं कळालं की यवत लोकेशन आहे, पण यवत मध्ये कुठं आहे, काय काय आहे तिथं आणि काय काय भेटणार आहे, सुलभ हप्ता असणार का नाही, या समजा गोष्टींना बोलायला काय लागतो सांग? अहो वेळ लागतो ना, म्हणजे 8-9 मिनिटं जाणार का नाही त्याच्यामध्ये? मंडळी, मी खाली फुकटीची टाइमपास करत नाही, तुमचा वेळ घेत नाही. मला माहिती आजच्या जगामध्ये वेळ खूप महत्वाचा आहे आणि कोणाचा व्हिडिओ बघणे हे खूप महत्वाचं आहे. आणि रो हाऊसची गरज म्हणजे घराची गरज प्रत्येक माणसाला आहे आणि त्यासाठी माणूस जो आहे 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. तयार आहे का नाही तुम्ही सांगा. आता तुम्ही माझं टायटल बघून का आली नेमकं? मी काय एंटरटेनमेंटला बसलं का? नाही ना, मी इथं तुम्हाला रो हाऊस बद्दल बोलायलाच बसलेले, इथं त्याच गोष्टी सांगू राहिलेले. आता कमाल होती लोकांची की ते नुसतं टायटल बघूनच फोन करणार
नंबर स्टार्टिंग पासून अजूनपर्यंत आहे, तुम्हाला दिसत असेल तर नंबर आहे ना, नंबर आहे, नंबर कुठं जाणार नाही, नंबरवरती फोन पण केला ना तुम्हाला उत्तर तिकडून ऐकू येणार आहे की व्हिडिओ बघितला का दादा ताई, तर तुम्ही बोलणार की हे रो हाऊस बद्दल बघितलं, 11 लाखाचा आहे, आता पुण्यापासून किती जवळ आहे. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार ना मंडळी, हे जे रो हाऊस जे आहे हे पुणे, बघा पुणे यवत मध्ये आहे. आता बरेचसे लोकांना रावेत आणि यवत ह्या दोघांमधला फरक माहीत नाहीये. यवत जे आहे पुण्यापासून एक 38 किलोमीटर अंतर, 38 किती 38. आता या यवत मध्ये खूप मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा यवत हा गाव आहे, पण गाव नाही राहिला आज. आज तिथं तुम्ही बघू शकता मोठा रेल्वे स्टेशन आलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तो रेल्वे स्टेशन सुद्धा मी दाखवला होता, होतं का नाही सांगा. आणि त्या यवत मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे, तर तिथं माणूस राहू शकतो, कारण की मोठमोठे हॉस्पिटल आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, आणि खूप चांगला परिसर सुद्धा आहे, लोकवस्ती पण आहे तिथं. गाव नुसतं गाव नाही, खेडेगाव नाही राहिलं मंडळी. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या पण खेडेगावामध्ये जावा, तो खेडेगाव दिसतो का मला हे सांगाय, गंमत जम्मत वाटते आजच्या जमान्यामध्ये. कुठल्या पण गावामध्ये, शहरामध्ये काय, गावामध्ये आता ह्या गोष्टी नाही बोलायला पाहिजे, पण मला असं वाटतं की थोडं बोलायला पाहिजे, मजा वाटते. मजा नाही हे खरं आहे की 500 रुपयाची नोट जी आहे तुम्ही गावामध्ये पण नेली तर एका झटक्यामध्ये 500 रुपये समाप्त होतात. सिटी मधली तर गोष्ट वेगळीच आहे, 1000 रुपये एका दिवसाला एक साध्या सामान्य माणसाच्या कुटुंबाला 1000 रुपये सिटीमध्ये पुरत नाही. आता हे जे आहे यवत, खूप सुंदर लोकेशन आहे, आणि मी एवढं बोलू शकतो तुम्हाला की हे फक्त 38 किलोमीटर आहे, म्हणजे पुण्याच्या अगदी जवळ आहे. मी तुम्हाला गावाचं उदाहरण दिलं, पण इथं तुम्हाला वेगवेगळे लोक वास्तव्य भेटणार आहे, वेगवेगळे लोक भेटणार आहे इथं. पण हे जे आपले जे प्रोजेक्ट आहे यवत मधले, तर हे तुम्हाला रोड पासून फक्त 2 ते 2.5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. किलोमीटर बोललं नाही, किलोमीटर किती असणार आहे माहिती का, 1 किलोमीटर असणार आहे, आणि हवेपासून अगदी जवळच बोलू शकतो आपण. आता हे पण सांगतो तुम्हाला, यवत मध्ये अन्नपूर्णा हॉटेल आहे, त्याच्या बाजूलाच कमान म्हणून रस्ता गेलेला आहे, तिकडच आहे हे प्रोजेक्ट चालू. बघायला गेलं 20-22 एकरचा हा प्रोजेक्ट आहे मोठा, आणि बरेचशा बुकिंग झालेले. आता 11 लाखाचा रो हाऊस आहे, त्याच्यामध्ये 500 स्क्वेअर फीटचं बांधकाम आपल्याला करून दिले जाणार आहे. आता 11 मधले तुम्ही 6 कॅश भरले आणि बाकीचे जे आहे 6 महिन्याच्या आतमध्ये पेड केलं, तर कोण पण माणूस तुम्हाला घर बांधून देणार आहे. आता बरेचसे असे लोकांचं पण मत आहे की राव यार, आपण एखाद्या नवीन बिल्डरला दिलं त्याचे पैसे संपेपर्यंत तो पळून जातो. तर मंडळी इकडे घाबरायचं कारण नाही, हे डेव्हलपर स्वतः बिल्डर आहे, हेच तुम्हाला तुमचा हक्काचा 11 लाखाचा रो हाऊस बांधून देणार आहे. पण एवढी कंजूसी कशाला, अहो 21 लाखामध्ये तुम्हाला 2 गुंठे जागा आणि 850 स्क्वेअर फीटचा बैठी घर म्हणजे एक रो हाऊस तुम्हाला बांधून दिलं जाणार आहे, खूप भारी आहे. बर 11 लाखाचा 1 गुंठा पण तुम्ही जागेवर 500 म्हटले ना स्क्वेअर फीटचे रो हाऊस, तर तरी पण तुमचे बेनिफिट हे होणार आहे की तुम्ही त्याच्यामध्ये अजून जोडू शकता, तुम्हाला नवीन टाइल्स, चांगली फिटिंग, अजून तुम्हाला जास्त 700-800 स्क्वेअर फीटचं बांधकाम करायचं असलं ते पण तुम्ही त्यांना बोलू शकता. हा नुसतं प्लॉट पण खरेदी करायला यायचं असेल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून 4 गुंठे 5 गुंठे, तर तरी पण तुम्ही यांच्याकडे जाऊ शकता. 3.5 लाख रुपयाचा रेट आहे प्लॉटिंगसाठी, डायरेक्टली तुमच्या नावावरती खरेदी खर्च 7-12, हा सामूहिकच असणार आहे 11 लोकांमध्ये खरेदी खर्च 7-12, काही वांदा नाही, काय प्रॉब्लेम नाही. आणि इकडं वॉरंटी गॅरंटी तुम्हाला दिली जाणार आहे,
ओके, आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पैसे तुमचे डबल पण होणार आहे. कारण की बघा, प्लॉटिंग मध्ये इन्व्हेस्ट केलं तर पैसा वाढत असतो. असं नाही की आपण एखादी जुनी कार वगैरे घेऊ राहिलेली, बाईक वगैरे घेऊ राहिलेली आणि 1 वर्षामध्ये ती रिकामी झाली, तशी नाही. उलट, जमीन जी आहे त्याचे रेट वाढत असतात, हे लक्षामध्ये नोंद ठेवावी. मंडळी काय माहिती का, आज बरेचशा अशा जाहिराती येऊ राहिलेले, काही लोक काही बोलत बसतात, काही दाखवत बसतात, पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्हाला हक्काने बोलतो आणि हक्काने जी काही प्रॉपर्टी असते ती दाखवत असतो आणि खरंच आहे तिथंच जात असतो, दाखवत असतो. 35 वर्षाचा माणसाचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातूनच तुमच्याकडे चांगल्या चांगल्या प्रॉपर्ट्या आणत असतो. आणि बरेचसे अशा प्रॉपर्ट्या येतच राहणार आहे आपल्या चॅनलवरती. तुमचा सपोर्ट पाहिजे. सपोर्ट कसं, मला काय पैशाची गरज नाही राव, मी तुम्हाला पैसे नाही मागितलेले. तुम्ही फक्त माझा व्हिडिओ जो आहे कुठला पण असू द्या, 1 मिनिटापर्यंत बघा, लाईक करा. सबस्क्राईब नाही केलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. कारण की हक्काचा तुमचा आमचा हा युट्यूब चॅनल आहे. कारण की इथं डायरेक्टली मालकाची प्रॉपर्टी येत राहते. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख, जे बघत होते तेच आवडते लाडके युट्यूब चॅनल आहे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.